अडीच वर्षाचा फॉर्म्युला आणला कुठून? राज यांचा उद्धव यांना सवाल. लोअर परेल उड्डाणपूल नव्या वर्षात सेवेत येणार आहे. दुसरा गर्डर बसविण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले असून लोअर परेल उड्डाणपूल नव्या वर्षात सेवेत येणार आहे. लोअर परेलचा उड्डाणपूल नव्या वर्षात सेवेत येणार असून या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूया. सध्या मी लोअर परळ करी रोडला जोडणाऱ्या पुलावर उभा आहे. 2018 मध्ये पूल धोकादायक असल्याने हा पूल बंद करण्यात आला होता, पण नंतरच 2 वर्षात हे या पुलाचे काम पूर्ण होईल असं सांगितलं गेलं होतं. म्हणजेच ते काम 2020 पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते, पण ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही. तुम्ही बघू शकता ह्या समोर जे 2 गडर आहेत ते 2 नवीन गडर ह्या पुलावर बसवण्यात आले होते. आता पश्चिम रेल्वेने सांगितलं आहे की पुलाचे काम पूर्ण झाले आहे आणि तो पूल महानगरपालिकेच्या हवाली देणार आहे. महानगरपालिकेचे किरकोळ काम ह्या पुलावर बाकी आहे आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल 2023च्या सुरुवातीच्या काळात सुरू होईल अशी प्रामुख्याने माहिती येत आहे. आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की 2023च्या ज्या सुरुवातीच्या काळात पूल सुरू करण्याची जी आश्वासनं पश्चिम रेल्वेने किंवा महानगरपालिकेकडून दिली जाते ती खरंच पूर्तता करण्यात येणार आहे की नाही. अजय माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.